नमस्कार मंडळी, मी शिवम ग्लोब ट्रॉटर शिव या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आत्ता आहे लागाच्या घाटामध्ये. तुम्ही हा घाट पाहू शकता. हा लागाचा घाट आहे आणि आत्ता मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये उभा आहे. या ठिकाणी जुन्नर तालुक्याची बॉर्डर आहे आणि जुन्नर तालुक्याची बॉर्डर म्हणजे आपला पुणे जिल्हा. आणि आपला पुणे जिल्हा सोडून आज मी अहमदनगरमध्ये चाललो आहे. अहमदनगरमध्ये जाण्याचं एक कारण आहे की प्रत्येक भागाला एक विशिष्ट कारण दिलेलं आहे आणि त्याच कारणाला आपण अनुसरून आज कळसुबाईचा ट्रेक करण्यासाठी अहमदनगरमध्ये आलो आहोत. तुम्ही जर माझ्या मागच्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी उंचच उंच शिखरे आहेत. प्रत्येक भागाला एक स्पेसिफिक कारण असतं आणि तेच कारण शोधण्यासाठी आज आपण कळसुबाईला चाललो आहे. खूपच रहस्यमय असा स्पॉट आहे लागाचा घाट. खूप छान असं वातावरण आहे आणि सकाळचे 7:15 झालेत. मी सकाळी 5 वाजता सुरुवात केली आहे घरनं. जुन्नरमधनं मी या स्पॉटसाठी जाण्यासाठी निघालो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांनी एक बोर्ड दिलेला आहे. या ठिकाणी जुन्नर तालुक्याची हद्द संपलेली आहे म्हणजे पुणे जिल्हा या ठिकाणी संपला आहे आणि या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याची हद्द सुरू झालेली आहे. तर आपण आता थेट पुढे जाणार आहोत. तुम्हाला संपूर्ण कळसुबाईचा ट्रेक कसा वाटतो हे मला नक्कीच सांगा. तर आता आपण आलो आहोत ब्राह्मणवाडा या ठिकाणी. आत्ता तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता या ठिकाणी सूर्य देखील उगवला आहे. आहे ब्राह्मणवाड्याचा घाट. घाट छोटाच आहे परंतु छान आहे आणि या ठिकाणी उंचच उंच अशी शिखरे आहेत. आत्ताच मी हा टर्न क्रॉस करून या ठिकाणी आलेले आहेत. मागच्या साईडला चांगल्या अशा प्रकारे केली जाणारी शेती आहे. या भागात पाणी कमी असल्यामुळे या ठिकाणी भरपूर असे सिंचनाचे प्रकार आहेत. जर आपण या खालच्या साईडला पाहिलं तर या ठिकाणी शेततळं आहे. सकाळच्या गर्दीत लोक देखील कामावर निघालेली आहेत आणि असंच आपण आता थेट कळसुबाईकडे प्रवास करणार आहोत. तेच उंचावरनं हा एक खूप छान असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा सर्वात जास्त आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतील. कारण की या ठिकाणी पाणी कमी आहे त्यामुळे या ठिकाणी पर्वतरांगांचं देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या पिसेवाडी गावात माझी गाडी उभी आहे. या ठिकाणी 2 वृद्ध उभे आहेत. आपण आता एसटीची वाट पाहू. या ठिकाणी एसटी येत असते डेली. आपला प्रवास चालू आहे आणि आता आपण थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विसावून गेलेलो आहोत. जर आपल्याला कळसुबाईला यायचं असेल तर आपण CNG गाडी जर घेऊन येणार असेल तर आपला प्लॅन असू शकतो. कारण या ठिकाणी कोठेही एकही CNGचा पंप अवेलेबल नाही आहे. पेट्रोल आणि डिझेलच या ठिकाणी भेटतंय. पेट्रोल आणि डिझेलचे पंप आपल्याला थोड्याशा अंतरावर पाहायला पण भेटतात. त्यामुळे आपण पेट्रोल आणि डिझेलची गाडी घेऊन या ठिकाणी येऊ शकतो. आणि अंतर खूप लांब आहे. जुन्नरपासून जवळजवळ 80 ते 90 किलोमीटरवर हा ट्रेक आहे. त्यामुळं येताना त्या संबंधित माहिती घेऊनच द्यावं. या ठिकाणावरनं आपल्याला 2 रोड पाहायला भेटतात. ते समोर जातो तो राजूर आणि भंडारदारा आणि या साईडला अकोलेला जातो. यापासून ब्राह्मणवाडा 31 किलोमीटर आहे. बोटा 51 आणि कोथरूड 16 हा महाराष्ट्र स्टेट हायवे आहे 23 क्रमांकाचा. Thank you.
मजा असतील ती फोर व्हीलरमध्ये नाही येत. रस्ते जरी चांगले असले तरी बारी किती किलोमीटर आहे? 20 नाही तर 22. 22 तेवढीच आहे का? तुमचं नाव काय? कुलाळ विनायक बाजी. शाळेत जाता? इकडं कोणकोणती पिकं घेतली जातात? भात, हरभरा, वाटाणा, गहू. या सह्याद्री पर्वतरांगेकडे पाहून एवढंच वाटतं की ए सह्याद्री, सांगशील का माझा राजा कशा होता? तर फायनली आपण रंधा फॉलला आलो आहोत. तुम्ही जर माझं मागं पाहिलं तर हे आहे रंधा फॉल. पूर्ण जगातलं 7वं आश्चर्य ताजमहाल आहे आणि त्यानंतरच भारत सरकारने जगातलं 8वं आश्चर्य जे सांगितलं आहे ते म्हणजे रंधा फॉल. येथे तरंगता काचेचा पूल, तो या ठिकाणी असणार आहे तरंगता काचेचा पूल. आपण तिथे पण जाणार आहोत. कळसुबाईचा स्पॉट कवर करताना आपण रंधा फॉल देखील कवर करणार आहोत. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी वरती भंडारदारा धरण आहे. त्या धरणातून पाणी हे खाली येत असतं आणि या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आत्ता शाळेतील सहली या ठिकाणी आल्या आहे. विद्यार्थी देखील त्या ठिकाणी प्रत्येकजण पाणी पाहण्याचा आनंद घेतो. या ठिकाणी बोटिंग क्लब देखील आहे परंतु तो आता बंद करण्यात आलेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर ही एक पूर्ण गोलाकार छत्री आहे आणि या छत्रीमध्ये बसण्यासाठी प्रत्येकाची अशी सुविधा आहे. या ठिकाणी पर्यटन आणि मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनातून हे तयार झालेलं आहे रंधा फॉल. ठिकाणावरनं हे पाणी पडून थेट जातं निळवंडे धरणामध्ये. भंडारदरा धरणातून हे पाणी या ठिकाणावरनं निळवंडे धरणात जातं. आपण खाली पायऱ्यांनी उतरू. पर्यटकांची देखील आज गर्दी झालेली आहे. आज शनिवार असल्यामुळे पर्यटक आलेले आहे. या ठिकाणी बोटिंग पण आहे परंतु आता पाणी संपल्यामुळे बोटिंग बंद आहे. या ठिकाणी बसण्यासाठी देखील सुविधा आहे परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक मंदिर देखील दिसतो. या ठिकाणावरनं हे पाणी पडून थेट जातं निळवंडे धरणामध्ये. भंडारदरा धरणातून हे पाणी या ठिकाणावरनं निळवंडे धरणात जातं. आपण खाली पायऱ्यांनी उतरू. पर्यटकांची देखील आज गर्दी झालेली आहे. आज शनिवार असल्यामुळे पर्यटक आलेले आहे. या ठिकाणी बोटिंग पण आहे परंतु आता पाणी संपल्यामुळे बोटिंग बंद आहे. रंधा फॉलमध्ये अंतर्गत सुविधा देखील आहे. पर्यटकांना
विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी असे बसण्याची देखील सुविधा आहे. उत्कृष्ट अशा प्रकारचा हा रंधापाल आहे. परंतु इथे पावसाळ्यामध्ये अधिक प्रसन्न वातावरण असते. पाणी पडतंय आणि पाणी खाली निळवंडी करण्यासाठी जाते. याच ठिकाणी काचेचा झुलता पूल देखील उभा होणार आहे. आपल्याला पुढे कळसुबाई या ठिकाणी जायच्या असल्या कारणाने आपण रंधाचा शॉर्टकटमध्ये एपिसोड घेतलेला आहे. आपल्याला कळसुबाईला जायच्या असल्या कारणाने आपण इथून निघणार आहोत. आता हे पाय सहलीला मुलं आले आहेत राहतामधनं. हे पण आता कळसुबाईला माझ्यासोबत असणार आहे. हे कळसुबाईचं शिखर आहे. आता बारी गावाकडे जाण्यासाठी आपण 5 किलोमीटर दूर आहोत. आणि या इकडे जर तुम्ही पाहिलं तर हे कोटी इगतपुरीचा परिसर आहे. म्हणजे आपण पुणे जिल्हा सोडून अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे. पाण्याचा कमतरता असल्यामुळं इथे फक्त भाताचंच पीक घेतलं जातं. अन्यथा ही शेती पडून असते. आणि आपण 7 किलोमीटर नंतर बारी गावात जाणार आहोत. त्या गावात फक्त राजगिराचं पीक घेतलं जातं. हे आहे बारी गावाचं प्रवेशद्वार. तर फायनली आपण पोहोचलो आहे बारी गावामध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या मागं हरभऱ्याची शेती आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. कोणत्याही प्रकारचं ट्रॅक्टर किंवा बाकीच्या अवजारांचा वापर केला जात नाही. ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व या गावाला खरंच कळतं. कारण की या ठिकाणी कोणत्याही कीटकनाशकाचा देखील दुकान नाही. आपण जी शेतीसाठी पेस्टिसाईड यूज करतो ते देखील या गावात पाहायला भेटलं नाही आहे. दुकान म्हणजे गाव राजूरपासून पण 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर माझ्या मागच्या साईडला पाहिलं तर तुम्हाला हे उंचच उंच महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाईचं शिखर पाहायला भेटतं. आणि हे बारी गाव आहे. या गावात प्रामुख्याने राजगिराचं पीक घेतलं जातं. या गावची लोकसंख्या 600 लोकांची आहे. परंतु पाड्या वस्तीमध्ये राहणार हे गाव आहे. 15-15 घरांचं एक एक पाडा अशा प्रकारचं हे गाव आहे. खरंच या ठिकाणी एक सुंदर अशी हवा मिळत आहे आपल्याला. आणि पारंपरिक पद्धतीची शेती खूप काही दिवसानंतर बैल पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आपण बैलगाड्याच्या घाटात बैल पाहतो पण ते पाहणारे असतात हे बैल राबणारे आहेत शेतात. यात पण फरक आहे. पारंपरिक शेती करणारे आजी आणि बाबा आपण यांच्याशी 2 मिनटं संवाद साधणार आहोत. बाबा तुमचं नाव काय? हरी धोंडू काय. तुम्ही प्रॉपर बारी गावचेच का? हो बारी गावचे. या गावात प्रामुख्याने कोणतं पीक घेतलं जातं? भात पीक घेतलं. भात. आणि राजगिरा देखील घेतला जातो ना? राजगिरा. या गावामध्ये शिक्षण व्यवस्था कशी? शिक्षण व्यवस्था आहे ना व्यवस्था. शेतीसाठी तुम्ही कोणती खत औषधांचा वापर करता का? खत युरिया करतो राहतो फक्त. बाकी कोणत्या औषधांचा वापर करते? नाही. कारण का इथं हवामान चांगले चांगले. कळसुबाईच्या देवीच्या पाया पडण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या संख्येने तुमच्या गावात गर्दी करतात. जाताना काही तुमचं नुकसान करून जातात का? प्लॅस्टिकच्या बाटल्या कचरा करून जातात का? हो जातो. तुम्ही पर्यटकांना काय आव्हान कराल? आव्हान काय आता ते पोलीस पाटील सांगतील तसे आव्हान राहतील. नाही पण तुम्ही गावचे नागरिक आहात. तुम्ही नागरिक या नात्याने काय आव्हान कराल? काय कचरा पण पडायला नाही पाहिजे ना. बरोबर आहे. किती दिवस आता हे काम चालू करायचे भाताचं? भाताचं आता आतापासून चालू राहणार जेतोडपर्यंत. आता हे तुम्ही काय करताय शेतामध्ये? शेतामध्ये कडधान्य पेरताय. कोणतं धान्य पेरताय? ये मुगे. मुग पेरताय? मुगे वाले. तुमची मुलं कुठं असतात? मुलं इथंच. इथंच. तुमचा काय हॉटेल व्यवसाय वगैरे आहे का? काही. तुम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहात? शेतीवर. चला मंडळी, आता वाजले 10:00 आणि आपल्याला करायचे कळसुबाई शिखराची सर. आता आपण बाबांची बातचीत केली. त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सांगितली आणि मला शॉर्टकट देखील सांगितलेलं आहे. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी शॉर्टकट कोणता आहे आणि तो शॉर्टकट मी फॉलो करून जाणार आहे कळसुबाई शिखरावर. आता मी माझी बॅग घेतली आणि या ठिकाणी माझी गाडी उभी आहे. ती गाडी घेऊन मी जाणार शॉर्टकट करत कळसुबाई शिखरावर. तिथं जाऊन मी माझी गाडी लॉक करून मी तुम्हाला जो ट्रेकिंगचा व्हिडिओ आहे तो
आपण उर्वरित भागात पाहू. आता मी जातो आहे माझी गाडी घेऊन, तिथे एक मंदिर आहे, त्या बाबांनी सांगितलं की त्यांच्याजवळच आहे, कारण की इथे लोक फसवणूक मोठ्या प्रमाणात करतात. जर आपण वरती त्यांना पैसे न देता गेलो तर ते गाडीची हवा सोडून देणे किंवा टायर पंक्चर करणे यासारख्या गोष्टी इथे घडत असतात. आणि शक्यतो तुम्ही येताना एकटेच या, जर दोघंजणी जरी आले तरी काय हरकत नाही, परंतु मग तुम्हाला इथं पैसे पे करून करावे लागतात पार्किंग चार्जेसचे. 50-100 रुपये ही लोकं घेतात आणि इथं वाद आपल्याला घालता येत नाही, कारण की आपले हे लोक आदिवासी भागातले सगळे, त्यामुळे आपण यांच्याशी काही बातचीत करू शकत नाही, कारण त्यांच्याच गावात हे कळसुबाईचं शिखर आहे, देवीचं मंदिर आहे. इथे नवरात्रात खूप मोठी यात्रा भरते बाबांनी सांगितलं. तर चला आपण जाऊया, आता वाजले सकाळचे 10:15, तर आपण 12 वाजेपर्यंत शिखर पार करू. तर आता आपण फायनली कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आपण गाडी देखील इथेच पार्क केली आहे आणि आता आपण ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत, कारण का 10 वाजून गेले, ऊन पण भरपूर झाले. ही कमान आहे पायथ्याशी, तिथून आपण वर ट्रेक करणार आहोत. या ठिकाणी आपली गाडी पार्क केली आणि आता आपण स्टार्ट करतोय. पाऊलवाट आहे आणि 5-10 पाऊल टाकल्यानंतरच दम लागलेला आहे. दुकान आहे, काकडी 10 रुपये. दादा काठी घेऊन जा, काठी असलेली भारी घेऊन जायचं. 20 रुपये 30 रुपये काठी घेऊन जायची. आजींकडे 20 रुपये आणि 30 रुपयाला काठी आहे विकत. काठी घेऊन जायची. काठी तिला म्हणतात दादा आजी किंमत कमी करा. आता काय कमी करायचं, तिला मेहनत बघा ना किती घोडायला. 10 रुपयाला आजी काठी. आजी 10 रुपयाला पण काठी द्यायला तयार नाही. जुन्नरच्या लोकांना पण आजी मदत करीत नाही. तुमच्या शेजारचे आम्ही जुन्नरचे. अरे असू दे दादा, पण मेहनत एवढी खालून खालून. फायनली आजींनी आपल्याकडून 20 रुपये घेऊन काठी दिली. 10 रुपयाला काय आजींनी काठी दिली नाही, त्याच्यामुळे आजींकडे पुढच्या वेळेस यायचं नाही. आपण आजीकडे येऊच नको बाबा, काठीची एवढी मेहनत आहे. 10 रुपयाला येणारे लोक सांगतात की तुम्हाला 1.5-2 तास लागेल, पण आपण तरी प्रयत्न करून चाललो आहे आपण वरती. शेवटी कळसुबाईचे दर्शन घ्यायचे. जर आपल्यासोबत वयोवृद्ध व्यक्ती असतील घरातील सिनियर सिटीजन, तर हा रस्ता भयानक आहे. आपण 1-5 मिनिटं ट्रेक करून वर आले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि याचा ट्रेक करण्यासाठी आज आपण आलो आहे. हा जर आपण उंच डोंगर पाहिला मागचा, तर हा नाशिकमधला आहे. इथून घोटी फक्त 12 किलोमीटर आहे, म्हणजे कळसुबाई शिखर हे जवळजवळ नाशिक जिल्ह्याच्या पण बॉर्डरवर आहे. मागची साईड आपण पाहिली तर हे बारी गाव आहे खाली आणि ही फक्त ट्रेकला सुरुवात आहे. सुरुवातीला पाय भरून आलेला आहे. अजून 1 वाजेपर्यंत आपण वरती जाऊ मंदिराजवळ असा एक अंदाज आहे. जर तुम्ही येत असाल तर तुम्ही पाण्याची बाटली घरूनच घेऊन या, इथं 60 रुपयाला पाण्याची बाटली भेटते. आपण जसं जसा ट्रेक करू तसे तसे येथील गाववाल्यांचे हॉटेल्स वर आपल्याला पाहायला भेटतात आणि या ठिकाणी बाग बगीचा आणि पर्यटकांना बसण्याची सुविधा देखील इथं केलेली आहे. आज शनिवार असल्यामुळे पर्यटक थोडे कमी आहे, परंतु खूप गर्दी असते. आता आपण फक्त 30% जो भाग आहे तो ट्रेक केला आहे.
वाट पाहतो मी, अत्यंत धोकादायक अशी वाट आहे. आणि इथं समोर जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्हा आहे, करवंदाची झाडी आहे, आणि या गावच्या लोकांची कमाल आहे, डेली एवढ्या वर येऊन हॉटेल चालवतात ते लोक. खूप कष्टाचं काम आहे एवढ्या वरती डेली ते हॉटेल येऊन त्यांचं ते मटेरियल घेऊन यायचं. तर तिथे लेणी देखील आहे, गुहा आहे तिथे छोटी, तिथे पर्यटकांना बसण्याची सुविधा आहे. या ठिकाणी नाईटसाठी टेंट कॅम्पिंग अवेलेबल आहे. तुम्ही पाहिलं तर इथे दोन्हीकडं राजस्थानसारखं बसण्यासाठी जागा आहे, जी सेम राजस्थानला असतो हा टेंट. जैसलमेर, बारमेर, बिकानेरमध्ये जर ह्या गोष्टी आपण पाहिल्या असतील, रात्रीची शेकोटी देखील इथे होत असते. वर सीडीच्या साह्याने आता ट्रेक करायचं आहे. आपण आलो ते बारीगाव, आणि जिकडे तुम्हाला पवनचक्की दिसती छोटी छोटी छोटी, ते नाशिकचा भाग आहे तो, इगतपुरी ओटी. कोळसुबाई शिखराची गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेली आहे. तिच्या कोळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, आणि हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात बारी या गावात आहे. ते गावात नसून ते उंच आहे डोंगरावर एक असतील. तर आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला टोटली व्ह्यू पॉईंट दाखवू बारीगावचा. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत हा रस्ता पहा. वयोवृद्ध बाबा, जवळजवळ 60 वर्षाच्या पुढील माणसं खूप सारी आहेत ट्रेकिंगसाठी. बाबांकडे पण काठी आहे आणि माझ्याकडे पण ही काठी आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम असं वाटत नाही मला. इथपासून आता इथून पुढे आपल्याला हे लोखंडी पायऱ्यांच्या आधारेवर जायचं आहे. परंतु आता अर्धा ट्रेक कम्प्लीट केला आहे, तरी पण मी एकही थेंब पाण्याचं घेतला नाही. तुम्हाला जर न थकता हा ट्रेक कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही देखील पाणी घेऊ नका. तर आपण स्ट्रेट चाललो आहोत. फार वयस्कर लोक देखील येत आहेत इथे. 70-80 वर्षाच्या आजी देखील कळसुबाईचा ट्रेक करण्यासाठी आल्या होत्या. खूप सारी लोक येतात, आपणही एकदा यायला पाहिजे. कळसुबाईच्या शिखरावर मराठी लोक कमी आहेत असं दिसतंय. जास्त करून आंध्र प्रदेश, तामिळनाडूची लोक या ठिकाणी ट्रेकसाठी आलेले आहेत, की ज्यांना मराठी समजतच नाही, ते फक्त इंग्लिशमध्येच बोलतात. आपण देखील एकदा तरी हा ट्रेक करायला पाहिजे, छान आहे. आता आपण भरपूर उंचीवर आलो आहे, इथून खूप थंड हवा लागते, आणि डे कॅम्प डे ट्रेकिंगपेक्षा नाईट कॅम्पिंग ट्रेक खूप छान होतो आहे. इथं टेंटची देखील सुविधा आहे. आता आपल्याला जो आपण बोलतो मेन पार्ट ट्रेक करायचा आहे, तो पार्ट आता वरती आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण ग्रिल आहे, त्या ग्रिलला धरून आपल्याला वर जायचं आहे. तर चला आता आपण ट्रेक कंटिन्यू करू. भयानक अशी वाट आहे ट्रेकिंगसाठी. नजर हटी दुर्घटना घटी. आपण आता अर्ध्या टप्प्यावर आलो आहोत या ठिकाणी. बाबा तुम्ही कुठून आले? सोलापूर. सोलापूरवरनं भक्त कळसुबाईचं दर्शन घेण्यासाठी आलेले दिंडी यांची सोलापूरवरनं आलेले आहे. सोलापूरवरनं दिंडी. आणि हे दुकानवाले हे दररोज डोक्यावर
सगळं मटेरियल घेऊन वर येतात, आपल्याला एक दिवस पण येता येत नाही वरती. तर ते त्यांचं डेलीचं शेड्यूल आहे, ते डेली काम करत असतात. या ठिकाणी कळसुबाई मातेचा बोर्ड लावलेला आहे, तुम्हाला क्लिअर दिसेलच. यस, त्या स्ट्रेट पायऱ्या आहेत ज्याची सोशल मीडियावर जास्त व्हिडिओज ब्लॉगर्स अपलोड करत असतात, त्याच या पायऱ्या आहेत. इथून देखील एक खाली वाट आहे आणि हा असा अभेद्य कळसुबाईचा ट्रेक आहे. पायरी कोणत्याही प्रकारची नाही, आपल्याला रॉडवर पाय देऊन हा ट्रेक कम्प्लीट करायचा आहे. तर आता आपण पायरीचा ट्रेक चालू करतो. हार्ट अटॅकच्या पेशंटनी शक्यतो येणे टाळावे, कारण की हे खूप अभेद्य असं हा कडा आहे. एक दुकानदारांचं हॉर्न आहे. आता थोडं शीतपेय घेतलेलं आहे, फ्रुटी, आणि त्यानंतर आता आपण पुन्हा ट्रेक स्टार्ट करतो आहे. अजून मी एकही पाण्याचा थेंब घेतलेला नाही, पण शीतपेय घेतलं आहे. तुम्हाला जर कळसुबाईचा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही उपाशी पोटी आले तरी चालेल, काहीच हरकत नाही. वर खूप हवा आहे, मस्त वाटते एकदम. मी एवढं जर्किंग घातले तरी पण मला गरम होत नाही आहे. आपण समुद्रसपाटीपासून भरपूर उंचीवर आहोत, भरपूर, हे गावच भरपूर उंचीवर आहे, त्यामुळं गरम होण्याचा काही प्रश्नच येत नाही. परंतु जर तुम्ही उपाशी पोटी निघाले तर सोयीस्कर वाटेल, एनर्जी ड्रिंक वगैरे जर तुम्ही घेतलं तरी चालेल, परंतु जर तुम्ही जेवण केलं तर शक्यच नाही, तुम्ही हा ट्रेक करू शकत नाही. साईडला तुम्ही पाहू शकता अभेद्य असे सह्याद्रीचे कडे उंचच उंच आहेत. खूप छान असा परिसर आहे, पण आता आपल्याला ट्रेक करायचा आहे. पहिला आता आपण भरपूर अशा उंचीवर आलो आहोत, तुम्ही मागचा व्ह्यू पाहू शकता. परंतु प्रत्येकाला वाटतं की ट्रेक हा एवढाच आहे, डोंगर दिसतोय तेवढा, नाही त्याच्यावरती पण दोन डोंगर आहेत, अजून छोटे छोटे आहेत पण आहेत. त्यामुळं ट्रेक हा खूप भयानक पण आहे, हा म्हणजे पाहिजे तेवढा सोपा नाही आहे, पण आपण त्याला सोपं केलं तर तो सोपाच आहे. रात्रीचं जास्त रिस्क घ्यायची नाही, कारण की वाट चांगली नाही आहे. गावकऱ्यांचं असं सांगणे पर्यटक जास्त रात्रीचे जातात, परंतु आपण त्या थोडं इन्स्ट्रक्शन पाळलं पाहिजे फॉरेस्टचं, कारण की सगळी सुविधा फॉरेस्टतर्फे करण्यात आलेली आहे. खूप काही डोंगर दिसतात, सगळ्या डोंगरांची उंची कमी आहे, ह्या लेवलला सगळे डोंगर आहे. पण कळसुबाई सर्वात उंच महाराष्ट्रातलं शिखर आहे, आणि त्यामुळेच आपण आज त्याचाच ट्रेक करण्यासाठी सुरुवातच कळसुबाईतनं केली. खूप छान अनुभव आहे, प्रत्येकाने करा. परंतु जर तुम्हाला हार्ट अटॅक, दमा किंवा गुडघ्याचा विकार काय असेल तर कृपया करू नका, कारण हे तितकंच अवघड देखील आहे. जुन्नरमधून कळसुबाईला यायचं असेल तर जवळजवळ 70-80 किलोमीटरचा प्रवास आहे. गुगल मॅपला माहिती खोटी आहे, त्यावर कुणीही जाऊ नका.
लांब आहे हे गाव. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तरी ते पायऱ्याच नाही आहे वर चढण्यासाठी, फक्त दगड आहे. तेच दगड आता आपण तसंच ट्रेक करणार आहोत. मी आताच कॅमेऱ्याला पकडतो म्हणजे तुम्हाला देखील समजेल की काठी ही 20 रुपयाला दिली आजीने आपल्याला. आजीने पण जुन्नरकर म्हटलं, कॉम्प्रोमाइज नाही केली. आजीला वाटलं 5 धरणं यांच्या तालुक्यात, उसाचा मोक्कार पैसा यांच्याकडं, घ्या 20 रुपयाला काठी. आजी म्हणली जमली नाही तर खाली ठेव, म्हटलं 5 एक्स्ट्रा घे पण काठी दे, काठीशिवाय पर्याय नाही आहे. आणि या देखील शिडीची जी रील्स आहे इंस्टाग्रामला नेहमी व्हायरल होत असते, कळसूबाई द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र, ती देखील आहे तशीच आहे, हायेस्टच आहे परंतु आहे व्यवस्थित आहे. पण त्या शिडीकडे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष घालायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये ती वाकली मध्यंतरी शिडी, इथं मध्यंतर तुम्ही पहिले दर्जी शिडी मोडलेली आहे. आणि हा स्ट्रेट 170 डिग्रीचा अँगल आहे आणि हा अँगल आपल्याला सर करायचा आहे. पण सर करण्याआधी आपण कुठून आलो हे विसरता कामच नाही. हा अभेद्य असा कडा आहे कोळसूबाईचा. आणि हे सगळे असणारे छोटे छोटे डोंगर, मुळात बारी हे गावच एका डोंगरात आहे, त्यामुळे इथे समोरच तुम्ही जर पाहिलं खूप निळं दिसतं आहे आकाश, तो नाशिकचा भाग आहे घोटी इगतपुरी. तुम्हाला जर ही पवनचक्की दिसली या डोंगरावर स्ट्रेट, तर हा देखील एक इगतपुरीचाच भाग आहे. आणि वर धुकं भरपूर आहे. आता आपण खूप उंचावर आलो आहोत त्यामुळं तुम्हाला खालचं देखील दिसणं अशक्य आहे. आत्ता आपण दुसरा डोंगर क्रॉस केलेला आहे, खूप सारं खोलीवरनं आपण उंचावर आलेलो आहे. सकाळी 10:00 सुरुवात केली होती, आत्ता 12:30 वाजले, अजूनही ट्रेक कम्प्लीट झालेलं नाही. ऊन पण वाढलं आहे ॲक्च्युली आणि त्यामुळे ट्रेक कम्प्लीटही होत नाही. तुम्ही जर मागं पाहिलं तर एक तो छोटा डोंगर दिसतो आहे, तिथंच कळसूबाईचं मंदिर आहे. आपल्याला पण तिथपर्यंतच जायचं आहे. दुसरा डोंगर जर आपण पूर्णपणे केला तर आपल्याला थेट मंदिर दिसतंय, जेथेवरती छोटासा खडक दिसतोय आणि झेंडे भगवे, तेच कळसूबाईचं मंदिर आहे. आपल्याला पूर्ण आता सपाट रस्ता आहे, परंतु पुढे गेल्यावर एक मोठी शेडी आहे, ती शेडी पार करणं खूप महत्त्वाचं आहे. मध्यान्नावर आल्यावर खूप खडकाळ भाग आहे, पायरी व्यवस्थित नाही आहे. या ठिकाणाहून आपल्याला व्यवस्थित ट्रेक करावं लागेल, शक्यतो हा जास्त दगडाचा रोड आहे तर आपण हा रेफर करू आणि या रोडनेच ट्रेक करू टोटल. या ठिकाणाहून पूर्ण आपल्याला बारी गावचा जो व्ह्यू आहे टॉप एंड व्ह्यू तो दिसतोय. मागणं देखील काही पर्यटक आहेत. आत्ता आपण दुसरा डोंगर थोडाच राहिला आहे पार करायचा, त्यानंतर तिसरा डोंगर आहे. त्या डोंगरावर कळसूबाईचं मंदिर आहे. ट्रेक खूप मोठा आहे. आजूबाजूचं वातावरण पाहिलं तर सगळे डोंगर यापेक्षा खूप लहान आहे. आत्ता आपण दुसरा हा डोंगर पार केला आहे. डोंगर पार केल्यानंतर आपल्याला इथं टेंट पण पाहायला भेटतं, ते गाया पण आहेत वरती.
परत दगडी पायऱ्या चालू झाल्या. किती वरती हा एकवळ सुबाईचा तिसरा डोंगर. जो खूप उंच आहे आणि या साईडने जायला रस्ता आहे, तर आपण पण तीच प्रोसेस फॉलो करणार आहोत. दुपारचे 12:30 वाजले, सकाळी 10 वाजता ट्रेक चालू केला होता, 12:30 वाजले, अजून देखील कम्प्लीट नाही झाला. परंतु आता तितक्या तितक्या वेळात कम्प्लीट होईल. दोन्ही साईडला पायऱ्या, वर गेल्यावर मी तुम्हाला तसं विस्तार दाखवेलच. दोन साईडनी रोड, एक साईडनी पायऱ्या देखील आहे, आणि दुसऱ्या साईडनी पण आहे, पण डोंगर आणि ट्रेक घ्या दुसऱ्या साईडचा, तर आपण तो चूज करू. कारण की ह्या हॉटेलच्या मागणं पायऱ्या आहे, तिथून जाण्याची कॅपॅसिटी आता माझी राहिलेली नाही. सगळे डोंगर यापुढे फिके पडलेत, पण कळसुबाईचा ट्रेक काय मात्र अजून संपत नाही. सूर्य देखील माथ्यावर आलाय, पण ट्रेक संपत नाही या गोष्टीचं दुःख वाटते. सकाळी 6 वाजता घर सोडले, तर 12:30 वाजलेत. मला बारीमध्ये पोचायलाच कम्प्लीट 10:30 वाजले होते. सिंगल हँडेड ड्राईव्ह गाडी होती, त्यामुळे कदाचित उशीर झाला असेल, आणि मी त्यात एकटाच ट्रेकला आलोय. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सफेद अक्षरात कळसुबाई असा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी व्ही आकाराची दरी आहे, आणि पुढे ते भंडारदरा रंधा फॉलचं ते पाणी आहे, जे पाणी स्टोअर केलं जाते अकोले जिल्ह्यासाठी ते पाणी. आणि हा वर आपण पाहू शकतो हा तिसरा डोंगर, म्हणजे आपण दोन डोंगर पार केलेत. आणि इथं कॅम्पिंग देखील आहे, टेंट लावून भरपूरसे लोक या ठिकाणी स्टे करतात रात्रीचे. उतरण्यासाठी निसरडी अशी वाट आहे. आणि आता मेन दोन पायऱ्या राहिलं, ते ही एक स्ट्रेट शिडी आहे जी की मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही या शिडीने देखील जाऊ शकता, किंवा या साईडला एक शिडी आहे दुसरी, तिने देखील जाऊ शकता. परंतु या शिडीचं काम चालू आहे असं वाटते, आणि जी तुटल्यामुळं आपण ही शिडी रेफर करणार आहोत पर्यटकांनी. हिनीच जायचं आहे इथं कळसुबाई हे नाव आपल्या लाडक्या पर्यटकांनी कोरले. मागे पायऱ्या पाहू शकता, खूप अच्छा उंचच उंच पायऱ्या आहे. पायऱ्या ट्रेक करते, परंतु या पायऱ्यांवर घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण या उत्तमरित्या बनवलेलं आहे. फक्त वर जातपर्यंत खाली पाहिजे नाही. ते 5 मिनिटाचा कालावधी या पायऱ्यांसाठी लागू शकतो. तुम्ही मागून जर पाहिलं
तर लोक येताना दिसत आहेत. आता पर्यटक कमी झाले रात्रीचे या ठिकाणी कॅम्पिंगसाठी सर्वाधिक लोक येत असतात. तुम्ही पाहू शकता या पायऱ्या स्ट्रेट 60 डिग्रीच्या अँगलमध्ये फिट केलेले आहे. मी कंटिन्यू पुढे करतो आहे. आता तिथे पण थोडा 15 ते 20 पायऱ्या आहेत. वन विभागाकडनं या ठिकाणी दगडामध्ये कळसुबाई हे नाव देखील देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी पण एक व्ही आकाराची दरी आहे समोरच. इथे पेढे देखील विक्रीसाठी आहेत. जर कोणी आलं तर बारी गावचा फेमस पेढा आहे. आणि हे बारी हे गाव अहमदनगरच्या बॉर्डरवर आहे. आणि बॉर्डर क्रॉस केल्यावर इगतपुर घोटी म्हणजे नाशिक जिल्ह्याला सुरुवात होते. कळसुबाईचा ट्रेक हा नगर आणि नाशिकच्या लोकांसाठी जवळ आहे. पुणे जिल्ह्याला पण जवळ आहे, परंतु त्याच तुलनेत नाशिक आणि नगर जिल्हा हा खूप जवळ आहे त्याला. फायनली आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ह्या अभेद्य कळसुबाईचा ट्रेक आज पार केलेला आहे. तब्बल 3.5 तासांनंतर आज आपण कळसुबाईच्या ट्रॅक केलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तरी तर कोणत्याही प्रकारची सावली नाही आहे वरती, कारण की फक्त देवीचं मंदिर आहे. मंदिर सोडून व्यतिरिक्त या ठिकाणी काहीही नाही आहे. आणि हा पूर्ण असा पूर्ण कडा आहे. अभेद्याची दरी ही कळसुबाईच्या शिखरावरून दिसते. जर तुम्ही समोर डोंगर रांग पाहिली तर सर्वात बारीक डोंगर दिसतात ते, कारण हे शिखर खूप मोठे आहे आणि उंच असल्यामुळं महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे. या ठिकाणी आपल्या दोन्ही झेंडे आहेत. आपण थेट पोचलोय कळसुबाईवर, जे महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे. माझ्या पाठीमागे जे मंदिर आहे ते कळसुबाईचं आहे. आणि याचा ट्रेक करण्यासाठी तब्बल 3.5 तास लागतात. बारी या गावापासून हे खूप उंचावर आहे. हा टॉप व्ह्यू पॉईंट आहे. एक साईडला नाशिक जिल्हा आहे तर दुसरा संगम मंदिर. हे नाशिक आणि अहमदनगरच्या बॉर्डरवर आहे. एक साईडला नाशिक जिल्हा तर दुसऱ्या साईडला अहमदनगर आहे. आणि हे बारीगाव नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्या कारणाने या ठिकाणी सर्वात हे उंच शिखर आहे. बाकीचे डोंगर त्याच्या तुलनेमध्ये बारीक बारीक दिसत आहेत. आपण थेट मंदिरात आलो आहोत. जर तुम्ही पाहिले असाल तरी कळसुबाईची शिला आहे. आणि हा ट्रेक करण्यासाठी खूप लांबवरून लोक या मंदिरात येत असतात. देवीला फेरी मारून परत निघणार आहे खाली, कारण की वेळ खूप झालेला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात उंच असं एक वयात आपण ट्रेक केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा अनुभव आहे हा ट्रेकिंगचा. प्रत्येकानेच एकदा तरी कळसुबाईला ट्रेक करण्यासाठी यायला पाहिजे. धन्यवाद. प्रत्येकानेच एकदा तरी कळसुबाईला ट्रेक करण्यासाठी यायला पाहिजे. खूप छान आहे. धन्यवाद. चला आता फोटो काढल्या नेत आहो.